हरी ओम, मी सुजाता वीरा शरदसिंह शेटे, कोतुली उपासना केंद्र. मी उपासनेला मी बापूंकडे 2007 आले. आमचं केंद्र 2008 सुरू झालं. सुरुवातीला माझं येण्याचा योग म्हणजे माझा मुलगा अतिशय हुशार. आमची परिस्थिती नव्हती त्याला शिकवण्याची. आम्हाला देवाचं वगैरे काहीच माहीत नव्हतं. आम्ही फक्त असंच देवाला नमस्कार, हे करा ते करा सगळं करून झाले. त्याला नवोदयच्या शाळेमध्ये पाठवायचं होतं. त्याचं सिलेक्शनच होत नव्हतं. खूप नवस उपास तपास केले. शेवटी आमच्या शेजारी आमच्या आता उपासना केंद्रातले उत्तम सिंह त्यांच्या घरी मी असेच गेले. तो कराटे तेव्हा शिकवत होता मुलांना. तेव्हा माझा मुलगा पण कराटे शिकायला त्याच्याकडे जायचा. चौथी पाचवीला असेल की मी त्याला सांगितलं की असं असं माझ्या मुलाचं मला सिलेक्शन होत नाही, खूप हुशार आहे आणि परिस्थिती नाही आमची, त्याला पुढे शिकवायची. तर त्यांनी मला बापूंचं तेव्हा जुनं उपासना पुस्तिका होती, पॉम्प्लेट होतं ते, अनिरुद्ध महिमा, अनिरुद्ध कवच, कुश आणि अनिरुद्ध चालीसा, ते पॉम्प्लेट दिलं आणि मला म्हणला हे तुम्ही वाचा, सगळं चांगलं होईल. मी म्हटलं बघ हे ना नुसतं मी एक वर्ष वाचणार, नाही झालं ना मग मी काय वाचणार नाही. मला बापू काही माहीत नव्हतं, फक्त त्यांनी एक पुस्तक दिलं. मी ते घेऊन आले. घराची परिस्थिती अतिशय गरीब होती. घेऊन आले, काम आवरल्यावर दररोज मी दुपारची वाचायला लागले. दररोज दुपारची वाचायला लागली. 6 महिन्यानंतर त्याची एक परीक्षा पण दिली त्याने नवोदयची. त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं नाही. सिलेक्शन का झालं नाही, कारण त्याचा फॉर्म भरताना चुकीचा तो भरला गेला. मग सिलेक्शन झालं नाही. मग मी बघितलं, बापरे सिलेक्शन तर नाही झालं, पण माझी परिस्थिती त्यावेळेला 6 महिन्यानंतर एकदमच बदलली. एवढी परिस्थिती गरीब होती, एवढं माझं चांगलं झालं, एवढं मला काही कमी पडलं नाही. पैसा, घरात सगळं धान्य, सगळं भरपूर भरलं, सगळं चांगलं झालं. अरे ह्या काय चमत्कार, पुस्तके वाचल्यावर एवढी माझी परिस्थिती बदलली, पैसे शिल्लक राहायला लागले हातात. मी म्हणलो आता हे पुस्तक मी सोडणार नाही. त्यावेळा उपासना केंद्र नव्हतं आमच्यात आणि मला बापूंबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी ते पुस्तक धडा वाचतात तसे ते वाचत गेले. 2008 आमचं उपासना केंद्र चालू झालं. मी आनंदाने गेले उपासनामध्ये आणि त्यापासून मी जायला लागले. पैसा वगैरे भरपूर आला. मुलांना मी म्हटलं आता बापूंची इच्छा असेल की मुलग्याला पैसे घालूनच कुठेतरी चांगल्या शाळेत घालावं म्हणून मी काय केलं, आपल्याला पैसे मिळतात ना, ह्याचे ट्युशन वगैरे क्लास वगैरे लावून मुलांना शिकवूया असं म्हणून मुलांना शिकवलं. आज माझा मुलगा मुलग्यानं पण बापूंचं पुस्तक वाचायचं वळण लावलं. मुलगी एक आहे, तिला पण बापूंचं पुस्तक वाचायचं वळण लागलं. आज माझा मुलगा इंजिनियर आहे, मुलगी लॉच्या 3rd इयरला आणि सगळेजण आम्ही बापू भक्त आहोत. आणि सांगायचं म्हणजे बापूंनी आज आम्ही जोपर्यंत आहे ए प्रत्येक दिवस आमचा अनुभवाचा असतो. किती सांगायचे अनुभव, गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे. मी काय ठरवलं, दररोज दोन अनुभव काही करून दररोज 2 मोबाईलवरती यूट्यूबला 2 अनुभव ऐकायचेच असं मी ठरवलं. 1 महिना मी दररोज 2 अनुभव ऐकायचंच ठरवलं. दररोज ऐकत होते. 1 महिन्यानंतर की नाही आमच्या नवऱ्याला जोरात अटॅक आला. मला माहिती नाही की हा अटॅक आहे, जास्त चक्कर आली पडले. मग सगळ्यांनी काय सांगितलं, डॉक्टरकडे न्या. डॉक्टरकडे तपासायला गेले तर त्यांनी सांगितलं कोल्हापूरला न्या. मी घाबरली, चांगले माणसं आणि ते जे कपडे धुवायला गेले होते ते मी जाताना मी ओरडून सांगितलं, जाताय ना तुम्ही उदी लावून जावा, विसरू नका सा मुलगी. आणि ते दोघेजणं उदी लावून गेलेत आणि तिथे अटॅक आला. तिथून माझे नवरा सुखरूप घरापर्यंत आलत आणि आल्यावर बेशुद्ध पडलेले, घरी तिकडून आणल्यावर बेशुद्ध पडलेले, उठत नव्हते. मी लगेच उदी घेतली, सगळी माणसं जमा झाली, उदी घेतली, त्यांच्या छातीला लावली, अंगाला लावली. लगेच 2 मिनिटात ते उठून बसले. म्हटलं हा माणूस चांगला आहे कसं काय. मग डॉक्टरकडे नेलं, डॉक्टर म्हटले कोल्हापूरला न्या. म्हटल्यावर मी काय म्हटले, कोल्हापूरला काय झालेलं नाही ना, कोल्हापूरला कशाला न्यायला पाहिजे. मग इथे डॉक्टरांना दाखवलं तर असं असं झालेलं आहे.
मग ते ECG वगैरे काय ते काय काय काढायचं ते काढलं. मग ते आमच्या मुलग्याला फोन केला. मुलगा आला मुंबईवरून. मुलगा उद्या येणार होता तर तिथे सगळ्यांनी सांगितलं, इथल्या डॉक्टरनी सांगितलं रविवार असल्यामुळे तुम्ही सोमवारी जावा डॉक्टरकडे. मग एक रात्र एक दिवस आम्ही काढलं. रात्र सकाळची गॅरंटी नव्हती आमच्या मिस्टरांची. ते म्हणजे आम्हाला सगळ्यांनी मला सांगून ठेवलेलं का रात्री काही झालं तर मला सांगा, मी ना आम्ही आहोत. तर म्हणजे ठीक आहे. मग मुलग्यानं सांगितलं फोन करून तू पाय फक्त पप्पांचे चोळत बस. मी पाय चोळत बसले, थंड होत आलेले पाय. सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत हनुमान चालीसा म्हटली. रात्री जेवून हनुमान चालीसा म्हटली आणि शेवटला रात्री मला झोप आली नाही. आणि केवढ्या मोठ्याने मी हनुमान चालीसा म्हणत होते. आणि शेवटला मी अनिरुद्ध पाठ म्हणला. आणि अनिरुद्ध पाठ म्हणला आमच्या मिस्टरांना रात्रभर हे गळा हे सगळं दुखत होतं. इतकं दुखत होतं, त्रास खूप होत होता. मी हनुमान चालीसा म्हणतच होते. आणि शेवटी अनिरुद्ध पाठ 5 वाजता म्हटला तेव्हा त्यांना पण झोप लागली आणि मला पण झोप लागली. आणि आम्ही 1 तास 6 वाजता झोपलो. 6 वाजेपर्यंत झोपलो. आणि मुलाचा फोन आला, मी आलो आहे तुम्ही तयारीत राहा. मुलगा मुंबईवरून आला आणि त्यांना घेऊन गेला. साई हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे ॲडमिट केले. ठोके कमी झाले छातीचे. आणि मी बापूंना म्हणलो, मी कारण 1 महिना अनुभव ऐकत होतो ना, त्यामुळे प्रत्येक अनुभवामधून काही ना काहीतरी घ्यायसारखं होतं, पटण एक होतं. परत मी बापूंना आपण सांगायचं आपल्याला काय अडचण असली तर, की बापू तुम्हीच आता बघा, तुम्हीच सर्व काही करा. मग ते मला त्यावेळेला मी पण बापूंना सांगितलं तुम्हीच करा. आम्ही नेहमी सांगत असतो पण त्यावेळेला मी सांगितलं बापू तुम्हीच तिथे येऊन तुम्हीच सगळं काही करायला पाहिजे असं सांगितलं बापूंना. मग मी गेलो दवाखान्यात तर बघतो तर काय एक पाय आत ठेवतो तर केवढा मोठा साईबाबाचा फोटो दिसला. साईबाबांचा फोटो दिसल्यावर मी इतका मस्त वाटलं, मला बरं वाटलं त्या फोटोला बघून. हा माझे बापू इथे आहेत म्हणजे आमच्या मिस्टरांना काहीच होणार नाही. आतमध्ये जातो तर आमचा मुलगा म्हणतो मम्मी ठोके काय वाढायला झालेत, काय करूया. मी जाताना उधी घेऊन गेलेली बापूंची. बापूंची उधी संपूर्ण छातीला वगैरे डोक्याला लावली, छातीला लावली. आणि काही तासातच त्यांची ना ठोके पण वाढले. सगळं काही चांगलं झालं. आणि 2 दिवसात ते कवर झाले. मग त्यांनी आम्हाला एनजिओप्लास्टी करायला दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवले डायमंडमध्ये. मग तिथे त्यांनी एनजिओप्लास्टी केली. तिथे त्यांचा एक ब्लॉकेज होता तो केला. आता मुलाला प्रश्न पडला आता 2 लाख आणायचे कुठून, 2 लाख रुपये आणायचे. मी तर बापूंचा जप चालूच होता. मग लगेच माझ्या लक्षात आलं म्हणजे बापू मला लक्षात आणून देत होते आपलं आता कार्ड वगैरे आहे त्याच्यामुळे होते. म्हणजे कर्ज काढायला मुलगा निघालेला ते पण बापूंच्याकडून आपल्या लक्षात आणतं. अशा वेळी आपल्याला काय आठवत नाही. आणि तिथे ते ऑपरेशन वगैरे झालं, सगळं झालं. आता आमचे मिस्टर खूप चांगले आहेत बापूंच्या कृपेने. आणि आमची मुलं आम्ही सगळे बापू भक्त आहोत. आणि आम्ही बापूंना कधी विसरत नाही आणि कधीच विसरणार नाही. हरिओम श्रीराम अंबज्ञ.